महाराष्ट्राच्या वस्त्र मंत्रालय विकास आयुक्त हातमाग कार्यालय बुनकर सेवा केंद्र नागपूरच्या वतीने सिव्हिल लाईन नागपूर येथे 8वा राष्ट्रीय हातमाग दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हातमागासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे प्रदर्शन देखील लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक, कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी असलेले बुनकर समाजसेवक ओमप्रकाश पाठराबे, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे प्रभारी सहाय्यक संचालक हंसराज राऊत, बुनकर सेवा केंद्र नागपूरचे सहायक संचालक महादेव पौनीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि गणेशाचे पूजन करण्यात आले. बुनकर सेवा केंद्र नागपूरचे सहायक संचालक महादेव पौनीकर यांनी बुनकरचे काम करण्यासाठी सध्या भारत सरकारच्या काय योजना आहेत आणि भविष्यातील कुठल्या योजना आहेत याबाबत माहिती दिली. यावेळेला बुनकर क्षेत्रात ज्यांनी भरीव योगदान दिले अशा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हातमागसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे प्रदर्शन देखील लावण्यात आले. यावेळेला महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित यांचे कापडाचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आलेले आहेत. हातमाग दिनानिमित्त या कपड्यांवर विशेष सूट देखील देण्यात आलेली होती. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट.